नमस्कार, मी दीपाली, KW11 न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. नगर जिल्ह्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी KW11 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. KW11 न्यूज, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता. HSC बोर्ड संलग्न HSC टेक्निकल सायन्स उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या नवीन आदेशानुसार प्रथमच महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलेल्या 12वी संलग्न परीक्षा 26 विद्यार्थी पास झाले. याप्रसंगी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉ सागर शिंदे, कृषीभूषण रवींद्र कडलग, ITIचे संस्था नियोजन समिती सदस्य प्रवीण उगले यांच्या शुभ हस्ते गुणपत्रक व प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्राचार्य खालिद जहागीरदार गायकवाड, KD शेख, MN कोल्हापुरे, JD शेख, AH आव्हाड, NY वाय भसे, SB देवगुडे, BR दगडे, SV तुमेद्वार, LR मते, श्रीमती भोसले, PS आदी उपस्थित होते. सर्वात जास्त विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमधील HSC बोर्ड संलग्न टेक्निकल सायन्स परीक्षेत उत्तीर्ण झालेत. आपले डॉक्टर सांगत जाण्यामुळं आपण जरा टाईम आपल्याकडे नसल्यामुळे गेलो होतो आपण जागे जरा सरांनी, पण आपण टाईम नसल्यामुळे आपण मध्ये प्रोग्राम घेतो. आजच्या प्रोग्रामचं नियोजन खरं तर जागेदारा सरांचं नियोजन आहे. आणि ह्या प्रोग्राम का करतोय आपण, तर ह्याचं पूर्ण जागीरदार सर आणि ते स्टाफ यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण ह्या प्रोग्रामचं आपल्याला करायला भेटतो, खास त्यांच्या परिश्रमामुळेच आपल्याला करायला भेटतो. महाराष्ट्रामधून 38 विद्यार्थी यांना बसले होते, बरोबर सर. 38 विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थी आपल्या ऐकायचे आहेत. 26 विद्यार्थ्यांमध्ये 70% जवळपास विद्यार्थी आपले आहेत. महाराष्ट्रामधून 70% जर विद्यार्थी आपले आहेत, तर म्हणजे आपलं किती कौतुक. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जो HSC 12वीची जे परीक्षा तुम्हाला पासआउट झाली, प्लस तुमचं ITIचे दोन्ही डिग्री, दोन्ही तुम्हाला सर्टिफिकेट 2 वर्षातच भेटले, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. पूर्ण महाराष्ट्रात मी थोडी माहिती घेतली तर या परीक्षेला फक्त 38 विद्यार्थी बसले होते, त्यातले आपल्या जामखेड ITI कॉलेजचे 26 विद्यार्थी होते. ही खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. त्याबद्दल सर्व स्टाफचे, मॅनेजमेंटचे आणि प्राचार्यांचे आणि विद्यार्थ्यांचे पण अभिनंदन. म्हणजे जी महाराष्ट्र सरकारची योजना आहे ती डायरेक्ट विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला भेटती. बऱ्याच कॉलेजच्या मुलांना ही माहिती सुद्धा नव्हतं की असं दोन्ही एक्झाम एकत्र होतात. जाऊ शकतो मी, कधी पान खाऊ शकतो, गुटखा मावा खाऊ शकतो, कधीही घरी जाऊ शकतो, मला कोणी काही विचारत नाही. अशी एक लाईफस्टाईल झाली काहींची की त्यांना वाटतं माझं एकदम निवांत आणि बरं चाललेलं आहे. परंतु असं निवांत आणि हे बरं खूप दिवस चालत नाही, कारण आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींना कोणतीही किंमत नाही आणि हे शाश्वत नाही, हे जीवन शाश्वत नाही. मग शाश्वत जीवन काय आहे? आपण आपल्याकडं असलेली बुद्धिमत्ता, आपल्याकडं असलेलं स्किल दिवसेंदिवस वाढवत गेलं पाहिजे. आपण ज्या शिक्षण संस्थेत शिकतो तिथं आपण लक्षपूर्वक शिकलं पाहिजे. तिथून पुढे आपण एक ध्येय ठरवलं पाहिजे. ध्येय म्हणजे पैसा कमवण्याचं नाही, ध्येय म्हणजे मोठ्या गाड्या घेण्याचं नाही. कारण मोठी गाडी आज जरी घेतली तरी तुम्ही रस्त्यावर उद्या गेलात की तुम्हाला वाटतं माझ्यापेक्षा ती गाडी भारी आहे. सोबतच तुम्हाला तुमचे शिक्षक, तुमचे जे निदेशक मंडळी आहेत, तुम्हाला ते जे शिकवतात, ते जे स्किल्स देतात, ते तुम्हाला पूर्णपणे आत्मसात करायचे आहे. हे आपल्याला आपले माननीय पंतप्रधानांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितलेलं आहे की या देशाला IIT पेक्षा ITIची जास्त गरज आहे. त्यांनी तुमचं, आमचं, आपलं सर्वांचं नाव उल्लेख केलेला आहे. ITIचा उल्लेख केला म्हणजे आपल्या सर्वांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या भाषणातून की या देशाला ITIची जास्त गरज आहे. त्याचं कारण काय? तर डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की एक डिग्रीचा इंजिनियर त्याच्या पाठीमागे 2 डिप्लोमाचे इंजिनियर असतात आणि प्रत्येक डिप्लोमा इंजिनियरच्या पाठीमागे 4 ITIचे कॅन्डिडेट्स असतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
पण आपल्याला सर्वांना माहिती आहे, आय टी आय क्षेत्रातल्या सर्वांना माहिती आहे की एक डिप्लोमाच्या पाठीमागे 8-10-12 आय टी आयचे हे लागत असतात कॅन्डिडेट. म्हणजे एक डिप्लोमाची वेकन्सी जर होत असेल तर कमीत कमी 15-20 आय टी आय उत्तीर्ण झालेल्यांची वेकन्सी असते. एक तुम्हाला 12वी उत्तीर्ण होण्याची संधी दिलेली आहे. 10वीनंतर तुम्ही 2 वर्ष इथे जे काम करत असता, जे प्रशिक्षण घेत असता, त्याच्यासोबतच तुम्हाला फक्त इंग्रजी आणि म्हणजे एक फर्स्ट लँग्वेज आणि एक इंग्लिश लँग्वेज हे दोन भाषा फक्त परीक्षा देऊन तुम्हाला 12वी टेक्निकल सायन्स याचा प्रमाणपत्र मिळतो. आतापर्यंत 12वीचे किती स्ट्रीम होते तुम्हाला काय माहिती?